शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भैरवा, तू इथे तुझं राज्य स्थापन केलंस. ही राजधानी, हे सगळं राज्य, जोगेश्वरी सोबत असलेलं तुझं पती पत्नीचं नातं, हे सगळं ठीक आहे. पण अजूनही एक गोष्ट आहे. जी तुला नेहमी ध्यानात ठेवावी लागेल. आणि ज्याचा कधीच तुला विसर पडता कामा नये भैरवा. माते, प्रभो, ती गोष्ट काय आहे ते मला सांगा. तुझ्याकडून त्याकडे कधी दुर्लक्ष होणार नाहीच, पण तुला ह्या सगळ्यामध्ये तुझी भक्ती करणारे जे भक्त आहेत त्यांना विसरून चालणार नाही. आणि जसं स्वामी म्हणाले तसं तुला त्यांचा विसर पडणार नाहीत, पण तुला त्यांना सुद्धा वेळ द्यायला हवा भैरवा. प्रभो, त्यांच्याकडे माझं ध्यान असतच. आणि माते, रोज रात्री जेव्हा मी ध्यानाला जातो तेव्हा त्या माझ्या सगळ्या भक्तांकडे पाहूनच मग मी उत्तर रात्री निद्रेत जातो. तोवर अखंड जागा असतो मी. पण भैरवा, स्वामी कोणाबद्दल बोलत आहेत हे तुला ध्यानात आलं का? प्रभू, माझे अनेक भक्त आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतोच मी, पण त्यातल्या कोणत्या भक्ताबद्दल तुम्ही बोलत आहात ते मला सांगा. भैरवा, असा एक भक्त आहे जो तुझी निस्सीम भक्ती करतोय. तू त्याला शोधायला पाहिजे. सुरुवातीला संकेत आणि योग्य वेळेस त्याला दर्शन द्यायला हवंस. प्रभो, माझ्याकडून ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होणार नाही. भैरवा, काशीचा कोतवाल म्हणून कार्य करत असताना तू इथे येऊन तुझं राज्य वसवलंस. कारण मी आपल्या शब्दाबाहेर नाहीये प्रभू, आणि आपली आज्ञा शिरसाबंदे मानून मी केवळ माझं कार्य करत आलो इतकंच. हो, पण सोनारी आणि जवळपासच्या भागात तू शांतता पसरवलीस. दैत्यांना शासन करून न्यायाचं राज्य सुरू केलंस. सोनारीच्या वाड्यात न्याय मिळणार ही भावना जनमानसात रुजली आहे. आपल्या आशीर्वादानेच मी हे कार्य पूर्ण करू शकलो प्रभू, आणि आपण जे दायित्व माझ्यावर सोपवलं आहे त्यात मी कुठेही कमी पडणार नाही. यासाठी मी नेहमी तत्पर असतो.
आणि इथल्या लोकांना देखील तुझा आधार आहे. पण स्वामी, मला काय वाटतं ते सांगू का? सांग पार्वती. फक्त हा सोनारीचा वाडा नाही तर भैरवाचे राज्य सर्वदूर आहे, जे न्यायाचे राज्य आहे. अर्थात ते आहेच. पण जशी काशीचा कोतवाल म्हणून भैरवाची ख्याती आहे, तशीच ती या ठिकाणी देखील आहे आणि कायम असेल. होय प्रभू. आणि आता तर तुम्ही देखील आहात माझ्या बरोबर इथे. अजून मला काय हवंय? भैरवा, ज्या कार्यासाठी तू इथे आलास आम्ही इथे आलो. ते कार्य आता पूर्ण होताना दिसतंय. हो स्वामी, पण अजूनही एक गोष्ट आहे जी साध्य व्हायची आहे. ती कोणती माते? जोगेश्वरी. अजूनही तिला तिच्या मूळ रूपाचे स्मरण झालेले नाही आणि जोवर ते होत नाही तोवर या अवतार कार्याचे प्रयोजन पूर्ण झाले असं म्हणता येणार नाही. खरंय. मला सुद्धा त्या क्षणाची प्रतीक्षा आहे माते. ती प्रयत्न करते पण तिच्या या प्रयत्नात व्यत्यय येणारे अनेक प्रसंग येणार. त्यावर ती कशी मात करते याच्यावर तिचा तो प्रवास पुढे कसा जाईल हे ठरणार आहे भैरवा. पण व्यत्यय कशा प्रकारचा माते? ते काहीही असू शकत. खरं आहे. त्यासाठी आपण देखील प्रयत्न करायला हवा. तिला सहाय्यभूत व्हायला हवं. वाड्याच्या दिशेने हे कोण आला आहे? जाऊन बघूयात. चला. Thank you.
पीतांबरी देवी आपण असे अचानक? हो अचानकच आले. मुलीला भेटायची इच्छा झाली म्हणून आले. नाही म्हणजे तुमचं स्वागत आहे या वाड्यामध्ये. मागच्या वेळेला आले होते त्यापेक्षा सुसह्यच म्हणावं या वेळेचं स्वागत. तुम्ही येणार आहात याची कल्पना नव्हती, नाहीतर तुमच्या स्वागताची भव्य तयारी करता आली असती. देवी तुम्ही एकलाच आलास का? हो का? नाही म्हणजे तक्षक महाराज नाही आले म्हणून विचारलं. आई आई जोगेश्वरी आई आई कधी आलीस तू? ही काय आत्ताच आली. जय विजया. अगं मला सांगितलं का नाही तुम्ही? अगं जोगेश्वरी आम्हालाही कल्पना नव्हती की देवी येणार आहेत याची. असं कसं होईल? सेवकांकडून निरोप पाठवला असणारच ना? नाही खरं तसा कोणताच संदेश आला नव्हता. मी नव्हताच पाठवला संदेश त्यामुळे कोणालाच कल्पना नाही याची. वही की नाहीतर आम्हास ते तुमचं मोठं स्वागत करता आलं असत. आता आलाच आहात तर जया विजया त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था करा. हो जया विजया आईच्या विश्रामाची सोय अतिथी कक्षात करा. हो आई आपण आज जाऊया. आधी तू माझ्या कक्षात चल आणि मग अतिथी कक्षात जा. हो चल. पण मला सांग अचानक काय येणं केलंस? अगं सहजच आले तुला भेटायला. चल काय नवलच काय बाय संकेत असतात म्हणतात नवा. राहू देत सेवक बघत्या तुम्ही लांबून आला आहेसा या तुम्ही. चल आई
नीलांबरी देवी अचानक का आल्या असतील? माते आल्यापासून बघतो तुम्ही कसले विचारत आहात? विचार करते आहे सगळ्याचाच. तेच कसला विचार? स्वामी भैरवा हा सोनारीचा राजवाडा सगळ्यांसाठी कायम खुला आहे. कोणालाही कधीही काही समस्या वाटली तर आपले भैरवनाथ त्याचं निवारण करतील. त्यासाठी ते कधीही इथे येऊ शकतात आणि त्यांनी यावं देखील. पण काय आता? पार्वती तुझ्या मनात जे काही आहे ते स्पष्ट बोल. पण जोगेश्वरीच्या आईचं असं अचानक येणं मात्र मला खटकलं आहे. पण माते तुम्ही हे असं का बोलताय? पार्वती तुम्हा स्त्रियांच्या मनात काय आहे हे खरंच आम्हाला कळू शकत नाही. खरंच इतका विचार करायची आवश्यकता आहे का? नाही याचा विचार करायला नको का? मी येणार आहे याची पूर्व सूचना त्या देऊ शकत होत्या ना. पण त्या अचानक आल्या याचा अर्थ नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी आहे. तेव्हा तू सावध राहा भैरवा. सावध म्हणजे माते? म्हणजे त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर लगेच काही निर्णय घेऊ नकोस आणि कोणतंही वचन त्यांना देऊ नकोस. पण माते तुम्ही असं का बोलताय? हे बघ भैरवा, ते तुला नाही समजायचं. मी जे सांगते आहे तेवढंच ऐक म्हणजे झालं. होय माते. पार्वती कदाचित हे असं काही घडणार देखील नाही. कुणी सांगा? पण त्यांच्यात बोलणं तर होणार ना. आणि कसं आहे आता त्या काही गोष्टी जोगेश्वरीला सांगणार आणि काहीही झालं तरी जोगेश्वरी त्यांची कन्या आहे आणि त्या तिच्या आई. आई जे सांगेल तेच परम सत्य असतं त्यांच्यासाठी. त्यामुळे भैरवा तुझ्या समोर जेव्हा असं काही येईल तेव्हा तू शांतपणे ऐकून घे आणि कोणतीही प्रतिक्रिया देऊ नकोस. माते आता तुम्ही बोलल्यावर माझ्या ध्यानात येत आहे. खरंच तर त्यांनी आधी सांगितलं असतं की त्या येणार आहेत तर आपण त्यांचं भव्य स्वागत केलं नसतं का? तेच अजून एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या भैरवा? कोणती माते? त्या एकट्याच आल्या आहेत. ह्या गोष्टी मला सुचतच नाही. का नसतील आले ते? पार्वती तुला काय सांगायचंय ते सांगून टाक आता. म्हणजे मला हेच सांगायचंय की त्यांच्या मनात अजूनही राग आहे आणि रागाने रागाला प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता नाही.
अजूनही जुने आकस आहेत त्यांच्या मनात, ते काही मिटलेले नाहीये. लक्षात आलं का तुझ्या भैरव, हे सगळं स्त्रियांच्याच लक्षात येऊ शकत. असं का म्हणताय तुम्ही स्वामी? खरं जे आहे तेच बोललो नाही का? या गोष्टीकडे आपलं लक्ष गेलं का? नाहीच. ते कधीच जात नाही. ते असू देत स्वामी, पण भैरवा तात्पर्य तुझ्या ध्यानात आलं ना. त्यांनी काही सांगितलं तर लगेच कशालाही होकार देऊ नकोस भैरवा. होय माते, इथे येणं आवडलं नाहीये का तुम्हाला? तुम्ही तिची भेट देखील घ्यायला आला नाहीत. मी तुला सांगायला येणार होतो की मी कोल्हापूरला चाललो आहे. पण आईला काय वाटेल? जोगेश्वरी, माझ्याबद्दल कोण काय विचार करत ह्याचा विचार मी नाही करत. पण हे सुद्धा तितकंच खरं आहे की मला कोल्हापूरला जावं लागेल. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आत्ताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.